सातशिवणी तालुक्यातील काबूर कंधार दर्गावर दर्शनासाठी जाताना दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात शाळेची मिनी बस उलटली. या अपघातात एकूण 23 जण जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. साहुली शिवारात एक बस उलटण्याची घटना घडली. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेत एकूण 23 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मानकापूर नागपुरातील काही मुस्लिम बांधव पारशिवनी येथील तालुक्यातील काबूल कंधार दर्गा येथे दर्शनासाठी स्कूल मिनी बसमध्ये जात होते, तर यावेळी लहान मुलासह महिला आणि वृद्ध देखील सहभागी झाले होते. खापरखेडा पारशिवनी मार्ग वरील साहुली शिवारात एका दुचाकीने बसला ओव्हरटेक केले असता मिनी बस चालक शुभम मरकाम यांचे कंट्रोल सुटल्याने मिनी बस मार्गाच्या बाजूला जाऊन उलटली. यात एकूण 30 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविले. पारशिवणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली तर पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रोशन काळे, दत्ता बगमारे, बादल गिरी, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी हे पुढील तपास करीत आहेत. VKB न्यूजसाठी कमल यादव यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.